मगाशी मी प्रश्न विचारला होता खरंतर त्यांना आर अश्विन अश्विनबद्दलचा आणि मला खात्री आहे की निश्चित त्याबद्दल तुमचं काहीतरी मत असणार आहे कारण आर अश्विन का खेळत नाहीये टीममध्ये त्याला संधी का मिळत नाहीये असं सातत्यानं आम्हाला देखील अनेक फॅन्स ज्यावेळेला आम्ही फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह करत असतो त्यावेळेला कमेंट्स करून विचारत असतात आणि त्याचं उत्तर तर आपल्याकडे नसतं टीम मॅनेजमेंटकडे असतं रोहित शर्मा आणि राहुल द्रविड तर याचं खूप आयडियल उत्तर देऊ शकतील पण तुमचं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे अश्विन आज ट्रम्प का ठरू शकतो त्याला कदाचित खेळायला संधी मिळू शकते असं वाटतं अप्रतिम प्रश्न अश्विनला का खेळायला मिळत नाही त्याचं कारण असं की अकराच प्लेयर्स असतात टीममध्ये याच्या अशा वेगवेगळं वे 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 काही कारणा ना दिसत नाही <laughs> आपलं कदाचित टीम मॅनेजमेंटनं आधी प्लॅनिंग हे केलं असावं कारण आपली ऑस्ट्रेलियाबरोबरच पहिली मॅच होती ती चेन्नईला होती ते पीच असं होतं की जिथे स्पिनर्सला जास्त फायदा होणार होता आता तेव्हा हार्दिक पांड्या टीममध्ये होता त्यामुळे कॉम्बिनेशन ऑब्वियसली तीन पेस बॉलर्स आणि तीन स्पिनर्स ही चैन त्या ह्याच्यामध्ये होती पण आता हार्दिक पांड्या इंजुअर्ड झाला ब्लेसिंग इन डिस्गाईज असं वाटतंच मला कारण तो गेल्यानंतर स्पेशलिस्ट बॅट्समन आणि बॉलर आले पण आता असं आहे की तीन आपल्याकडे अप्रतिम स्पिनर्स आहेत कुल कुलदीप यादव जडेजा आणि अश्विन ह्याच्यामध्ये टिकमार्क करताना कदाचित असं झालं असावं असं मला वाटतं आहे जे दिसतंय आता प्लॅनिंगनुसार एक तर कुलदीप यादव चायनामन म्हणजे अनऑर्थोडॉक्स लेग स्पिनर म्हणून त्याच्या ह्याच्या आधीच्या एशिया कप आणि या सगळ्या सिरीजमध्ये अनप्लेएबल होता कुलदीप यादव आणि म्हणजे ओव्हरसीज याच्यामधल्या बा या सगळ्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड आणि या सगळ्या टीम्सना अत्यंत अवघड जातं कुलदीप यादवला खेळणं जे त्यांना ॲक्च्युली अकरामध्ये परफॉर्म करताना प्रूव्ह केलेलं आहे कारण त्याकडे व्हेरिएशन जबरदस्त आहे तर त्याच्यात त्या एका ब फ्लिपरला फ्लिपर वन फ्लिपर टू असा तर नामकरण पण आत्ता होते कारण काय म्हणायचं काय कळत नाही आहे त्याच्या बॉलला त्यामुळे त्याचं जे व्हेरिएशन आहे ते एका बाजूला दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा आणि अश्विन याच्यामध्ये एक तर रवींद्र जडेजा लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि मॅक्झिमम बॅट्समन हे राईट राइटां, आर्म राईट राइटां, हँडेड बॅ बॅट्समन असल्यामुळे इतर संघामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सलग लेफ्ट हँडर्स आहेत म्हणजे वॉर्नर आणि ट्रेवर्स हेड आणि हे त्याचा फायदा अश्विनसाठी हो अश्विनला घेण्याचा होताच पण रवींद्र जडेजाचं इतकं व्हेरिएशन जरी नसले तरी सगळ्यात मास्टरी म्हणजे परफेक्शन लाईन अश्विन सगळ्यात एक्सपिरियन्स फायदा आणि इतक्या मोठ्या टुर्नामेंटच्या इतक्या मोठ्या फायनलमध्ये अश्विनचं संघात असणं महत्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला रवींद्र जडेजाचा ऑप्शन राहणार कारण रवींद्र जडेजाचा बॅटिंग मधला जो स्ट्राईक रेट आहे तो निश्चित अश्विनपेक्षा जास्त चांगला आहे आणि अन अनडाऊटेडली म्हणजे त्याची फिल्डिंग अप्रतिमच आहे आणि मुख्य काय आहे की तुम म्हणजे आर अश्विन सूर्यकुमार यादव हे यासारखे जर प्लेयर्स तुमचे जर आ, बाहेर बसत असतील डगआउट मध्ये इशान किशन वगैरे सारखे याचा अर्थ लक्षात या ना की मुळात अकरा खेळणारी केवढी टॉपची टीम असेल म्हणजे म्हणजे बऱ्याच बाहेरच्या सगळ्या क्रिटिक्सना हे हा प्रश्न कायम प विचारला गेला आहे की भारताला हरवायचं असेल तर काय करता येईल वगैरे मला फार मजेशीर पर्याय असा सुचतो की इतके सगळे बेस्ट आपले प्लेयर्स जे ब बसलेत ना डगआउटमध्ये त्यांना खरं इतर संघामध्ये खेळ खेळायला तर द्यायला पाहिजे एकर त्यांना <laughs> खेळायला मिळेल आणि त्यांची टीम पण स्ट्रॉंग होईल आणि आपली मॅच पण अत्यंत टफ होईल असं वाटतं आता तुमच्या संघात आणि हे तर म्हणून ते सिलेक्ट केलेले आता त्या बॉर्डर लाईनला जे आहेत म्हणजे बाउंड्री लाईनला तुम्ही ऋतुराज गायकवाड जयस्वाल आणि हे वगैरे यातला कुठलाही प्लेअर मॅच मॅचमध्ये लगेच दहा अकरामध्ये बसू शकतो तुमची प्लेयर्सची उत्तम खेळण्याची संख्या जेवढी आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये ऑब्व्हिअसली असं आहे की अश्विन वाईट वाटतं कारण वर्ल्ड कप अश्विनला खेळायला मिळणं पण आजचा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न काल सगळेजण विचारतात की अश्विनला जर आज मध्ये घ्यायचं झालं ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट वगैरे बरेच जण सिरा सुरू होत अश्विनने बराच काळ बॅटिंग पण केली होती त्यामुळे संध्याकाळी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा रोहितला प्रश्न विचारला की बराच वेळ काल अश्विन नेट्समध्ये दिसतोय बॅटिंग करतोय तो बॉलिंग करतोय त्यामुळे त्याला संधी मिळेल का म्हणूनच हा प्रश्न आणि कालपासून म्हणूनच अश्विनच्या नावाची एवढी चर्चा होती असं वाटत नाही घर म्हणजे आज मला वाटत नाही की आज संघ बदलेल आणि ऐन वेळेला डायरेक्ट फायनलला अश्विनला घेणं ही रिस्क काही होऊ शकतं आपले कोच आणि रोहित शर्मा कॅप्टन एवढे ब्रिलियंट आहेत ते धाडस आणि अश्विन तेवढा केपेबल आहे डायरेक्ट फायनलला तो विकेट्स पण काढू शकतो पण मला शक्यता तशी कमी वाटते कारण हे कॉम्बिनेशन कौ जबरदस्त आहे तर दुर्दैव आहे अकराच प्लेयर्स खेळू शकतात किंवा अशी पण काही सोय नाही की पाच ओवर तू टाकू नये पाच मी टाकतो तसं <laughs> असं आणि असंही असू शकतं की गेले पाच सहा मॅचेस आपण तेच कॉम्बिनेशन घेऊन खेळतोय विनिंग कॉम्बिनेशन घेऊन खेळतोय काही बदल झालेला त्यात दिसत नाहीये आणि खास करून नेदरलँड सारख्या टीम जेव्हा आपण एक नंबरला पॉईंट टेबल मध्ये पोहोचलोय आपल्याला संधी होती नेदरलँड बरोबर दृश्य दाखवूया प्रेक्षकांना जी बस आहे टीम इंडियाची स्टेडियम मध्ये आता पोहोचलेली आहे आपण त्याचीच ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूया खूप मोठा चेअर प्रेक्षकांकडनं यावेळेला आपली बस टीमची जी बस ज्यावेळेला स्टेडियममध्ये एंटर होत होती त्यावेळेला पाहायला मिळालं आणि सचिन तेंडुलकर सकाळी दाखल झाला होता अहमदाबादमध्ये प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती माध्यमांना आणि आशा व्यक्त केली होती खात्री बाळगली एक प्रकारची जात होती की टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकणारच आहे आणि तशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली होती आणि मगाशी तू सिद्धेश म्हणत होतास की आर अश्विननी काल नेट्समध्ये बॅटिंग केली बॉलिंग केली आणि रोहित शर्मानी सुद्धा कुठेतरी हिंट दिली की काहीही होऊ शकतं काही होऊ शकतं अश्विन हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो इतके दिवस सातत्यानं त्याला संधी मिळाली नाही पण इतक्या मोठ्या फायनल मध्ये अश्विनचा अनुभव खूप कामी येऊ शकतो असं अनेक जाणकारांचं मत आहे आणि त्यांनी असं म्हटलंय जर की जर मग अश्विनचा समावेश करायचा झाला तर मग कुणाला काढायचं कारण हा एक खूप मोठा यक्ष प्रश्न असू शकतो ऋषिकेशजी पण मग तेच म्हणत होते की अकराच प्लेयर खेळू शकतो ना आपण बारा प्लेयर नाही खेळवू शकत पण जेव्हा प्रश्न विचारला रोहितला तेव्हा रोहितने असं म्हटलं नाही की नाही आमचं विनिंग कॉम्बिनेशनच ठेवू फार काही बदल होणार नाही असं बोलला नाही रोहित बोलला चे पंधरा प्लेयर उद्या अवेलेबल असतील सिलेक्शन साठी फायनल इलेव्हन साठी बरोबर आत्ताच बोलणार नाही उद्याची विकेट बघ बघणार मी मॅचची विकेट कशी आहे बघणार त्यानंतर